नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. आपण आषाढी वारीच्या निमित्तानं संतांची विविध वचनं, त्यांचे संदर्भ आणि त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी समाजा उपयोगी किती आहेत त्याची जनजागृती करणं किती गरजेचं आहे, केवळ आध्यात्मिक दृष्टीने देखील समजून घेण्यापेक्षा संतांनी समाज प्रबोधनाची जी परंपरा गेली अनेक शेकडो वर्षापासून आपण पाहतोय केलेली, ज्ञानेश्वरांविषयी आपण पाहिलं, नामदेवांविषयी पाहिलं, तुकारामांविषयी पाहिलं, एकनाथांविषयी पाहिलं, भारुडांमधली समाजजागृती समाज प्रबोधनाचं कार्य त्यांनी केलेलं आपण पाहिलं. सर, या सगळ्या संतांच्या पलीकडं आत्ताच्या जवळ आपल्याला जे संत मानले गेलेले आहेत, पाहिलेले आहेत सगळ्यांनी, यांना खूप जवळून अनुभवलेलं आहे, असं तुकडोजी महाराज असतील किंवा गाडगे महाराज असतील, यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल? कारण तुकडोजी महाराजांचं पण आपण मागच्या यात म्हटलं की मनी नाही भाव देवा मला भाव, देव अशानी पावायचं नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, म्हणजे ज्या सर्वसामान्यांशी निगडीत या गोष्टी सांगून त्यांनी आपल्या रचना मांडलेल्या आहेत. तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज हे अलीकडच्या काळामधले मोठे संत ज्यांनी अत्यंत ताकदीनं समाज प्रबोधन केलं, त्यांना एक चांगली पार्श्वभूमी पण मिळाली. एका बाजूने संत परंपरेमधलं हे प्रबोधन जसं त्यांना माहीत होतं, त्याच पद्धतीनं फुले शाहू आंबेडकरांचे विचार पण त्यांच्यापर्यंत पोहोचलेले होते. आणि त्यामुळे आपल्याला या दोन्ही संतांच्या मांडणीमध्ये फार वेगळ्या प्रकारची धार दिसते. एक तर मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ चालवताना ज्यावेळेस अंधश्रद्धा निर्मूलन समाजाचं करायचं ठरवलं, त्यावेळेस माझ्या पुढ्यामध्ये सगळ्यात पहिले हे दोन संत होते, एक तुकडोजी महाराज आणि दुसरे गाडगे महाराज. तुकडोजी महाराजांना मी स्वतः भेटलो, माझे वडील एकेकाळी विनोबांचे सेक्रेटरी होते, त्यामुळे ते तुकडोजी महाराजांचे खूप चांगले मित्र होते. तर मी लहान असताना तुकडोजी महाराजांना पाहिलेलं आहे, भेटलेलो आहे, त्यांच्यासोबत बसलेलो आहे, बोललेलो आहे, पण त्या काळात मला काही कळत नव्हतं, त्यांचं एवढं महान काम आहे याची पण कल्पना नव्हती. कॉलेज जीवनामध्ये ग्रामगीतेवर एक निबंध लिहिण्याच्या निमित्तानं ग्रामगीता वाचली, पण ती ग्रामगीता वाचली, उत्तम निबंध लिहिला, त्यावर बक्षीस मिळालं, पण त्यातलं अंधश्रद्धा निर्मूलन मी काही स्वीकारलं नाही, कारण बेसिकली मी स्वतःच खूप अंधश्रद्ध होतो. तुकडोजी महाराजांनी ज्या पद्धतीनं आक्रमक पद्धतीनं याच्या विरुद्ध आपली सगळी मतं मांडली, म्हणजे एका बाजूने भजनांच्या माध्यमातून त्यांनी लोकजागृती केली, प्रबोधन केलं, सर्वसामान्य माणसांना व्यवहार शिकवला, सर्वसामान्य माणसांना माणुसकीपूर्ण जीवन कसं जगायचं हे शिकवलं, त्याच पद्धतीनं त्यांनी या सगळ्या बुवाबाजीवर आणि चमत्कारांवर अत्यंत कडाडून प्रहार केलेले आहेत. याविषयीची अतिशय चांगली माहिती स्वतः तुकडोजी महाराजांना होती, आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, झटका दिया जब हात को पेढा मिठाई ला दिया, ये तो जादूगर भी कर सके, क्या संत कहना है उसे. हाताला झटका मारून जे कोणी पेढा मिठाई निर्माण करतात, या पद्धतीच्या वस्तू निर्माण करतात, हे तर साधा जादूगार सुद्धा करू शकतो, मग त्याला संत म्हणायचं? कारण संत चमत्कार करतात म्हणून ते संत आहेत, या पद्धतीची जी समाजाची समजूत आहे. पुढे तर ते जाऊन इतके आक्रमक भाषेमध्ये बोलतात अशा लोकांबद्दल, कुत्ते तभी कुछ ठीक है पर ये लुबाडे शूर है, कुत्ते तभी कुछ ठीक है पर ये लुबाडे शूर है, म्हणजे कुत्र्यांपेक्षाही खालच्या दर्जाची ही माणसं आहेत, कुत्ते तरी बरे आहेत, ते किमान इमानदार असतात, तर हे बदमाश आहेत, या पद्धतीची मांडणी तुकडोजी महाराजांनी केलेली आहे. तुकडोजी महाराज ज्या काळामध्ये विदर्भामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत होते, त्यांना राष्ट्रसंत म्हटलं गेलं, इव्हन नेहरूंसारखी माणसं त्यांच्या पायावर डोकं ठेवायला यायची, त्यांना सन्मान द्यायचे, त्यांना राष्ट्रसंत म्हणायचे. तुकडोजी महाराज ज्या विदर्भामध्ये काम करतात, त्या विदर्भामध्ये खूप लोक चमत्कार करणारे बाबा होते, आणि म्हणून तुकडोजी महाराजांच्याही मनामध्ये हा विचार आला असेल, जसा माझ्या मनामध्ये विचार आला. मला अनेक माणसं म्हणतात की संत ज्ञानेश्वरांनी संत तुकारामांनी चमत्कार केले नाहीत, हे तुम्हाला सांगण्याची काय गरज आहे? का बरं सामान्य लोकांना तुम्ही हे सांगत बसता? त्यांच्या चांगल्या गोष्टी फक्त सांगाव्या, याबद्दल जे काही लोकांच्या मनामध्ये असू द्यावेत ते भ्रम. पण जेव्हा सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये संत ज्ञानेश्वर चमत्कार करू शकतात, संत तुकारामजी चमत्कार करू शकतात, आणि ते खरंच मोठे संत आहे, आणि मग आपल्या गावामधला एखादा बाबा या पद्धतीचा चमत्कार करतो, म्हणजे तोही संत पातळीवरचा आहे, ही श्रद्धा जी लोकांच्या मनातली आहे, त्याचा फायदा घेऊन हे बाबा लोक चमत्कारांच्या आधारावर आपलं स्तोम माजवत असतात. तुकडोजी महाराज म्हणतात, चमत्काराच्या भरी भरोनी झाली अनेकांची धूळधाणी, चमत्काराच्या भरी भरोनी झाली अनेकांची धूळधाणी, संत चमत्कार यापुढे कुणी नका वर्णू सज्जन हो, संत चमत्कार यापुढे कुणी नका वर्णू सज्जन हो. म्हणजे जे जी सज्जन माणसं आहे त्यांनी कृपया संतांचे चमत्कार सांगू नयेत, असं आग्रहाने संत तुकडोजी महाराजांनी सर्वसामान्य माणसाला सांगितलेलं आहे. तुकडोजी महाराज सगळ्या साधूंबद्दल या पद्धतीची आक्रमक भूमिका घेतात, आणि ते लोकांना पटवून सांगण्याच्या पद्धतीनं सांगतात,
साधू संतची मूल देते तरी वांज जगी राहते. साधू लोक जर सन मूल देऊ शकले असते तर या जगामध्ये वांज का राहले असते. संत धन अर्पती, संत धन वैभव अर्पिते तर भिकारी न दिसावा. संत बिमारी बसविते मग बुवाचेही प्राण का जाती. जगी कोणीच ना मरती. या पद्धतीनं लोकांचा विवेक जागवण्याचा, लोकांच्या मनामधली तर्कशुद्ध बुद्धी जागवण्याचा प्रयत्न तुकडोजी महाराजांनी ठिकठिकाणी आपल्या ग्रामगीतेमधनं आणि इतर अभंगांमधनं केलेलं आहे. तुकडोजी महाराजांचं काम अत्यंत प्रखर आहे, अत्यंत आक्रमक आहे, लोकांना खऱ्या अर्थानं संसार शिकवणारा आहे. लोकांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं देवाविषयीच्या ज्या चुकीच्या कल्पना आहेत त्या दुरुस्त करण्याचं आहे. आणि एवढं मस्त काम करणारे हे तुकडोजी महाराज, हे खरं म्हणजे महाराष्ट्राचं भूषण आहे. आणि म्हणूनच त्यांच्या नावाने एक संपूर्ण विद्यापीठच त्यांच्या नावाने निर्माण झालेलं आहे. हे तुकडोजी महाराजांबद्दल सर आपण पाहिलं, पण त्याचबरोबरीने आपण जर गाडगे महाराजांच्याबद्दल जर पाहिलं तर आधुनिक संत ज्याला मानलं गेलं, गाडगे महाराजांची जी शिकवण दिली की आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, आपण आपलं मन स्वच्छ ठेवलं पाहिजे, आणि जे काही आहे हे समाजाने दिलं आहे त्याच समाजाला आपण परत द्यायचं आहे. हे जी गाडगे महाराजांची शिकवण आहे ही सगळ्या संतांनी जी एकडो वर्षापासून मांडली त्याचा कुठतरी हा मूर्त रूप होतं हे शेवटच्या ह्याच्यात मिळालेलं. तुकडोजी महाराजांनी जी काही मांडणी केली ती मी समजू शकतो, कारण तुकडोजी महाराज सुशिक्षित होते, अभ्यासू होते, चांगलं शिक्षण त्यांचं झालं होतं, त्यांना इंग्रजीपासून सगळ्या भाषा छानपैकी वाचता येत होत. पण गाडगे महाराजांसारखा माणूस जो एकही वर्ग शिकलेला नाही, अक्षरशः ज्याला वाक्य लिहिता येत नाही, स्वतःचं नाव लिहिता येत नाही, अडाणी माणूस आहे, या माणसाने ज्या पद्धतीनं समाजाचं प्रबोधन केलेलं आहे ते अतिशय आश्चर्यकारक आहे. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक प्रकांड पंडित माणूस त्यांना एवढं मानत होता. प्रबोधनकार ठाकरेंसारखा माणूस, जे बाळासाहेब ठाकरेंचे पिताजी आहेत ते त्या काळातले प्रबोधनकार, एक विद्वान गृहस्थ, ते गाडगे महाराजांना एवढे मानत होते की गाडगे महाराज स्वतः जिवंत असताना त्यांनी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे आणि त्या माणसांचं काम संपूर्ण महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन पोहोचावं याकरता प्रयत्न केले. मुंबईत आल्यावर वारंवार घरी पण त्यांच्याकडे, त्यांच्या घरी पण जायचे, त्यांचे संबंध पण होते नॅचरली. जी संपत्ती त्यांनी सार्वजनिक लोकांसाठी लोकांसाठी म्हणून निर्माण केली, मग शाळा कॉलेजेस असतील, या पद्धतीच्या धर्मशाळा असतील किंवा या पद्धतीचे काही आणखी ट्रस्ट त्यांनी निर्माण केले, त्यामध्ये कुठेही स्वतःच्या घरच्या माणसांना त्यांनी येऊ दिलं नाही आणि निस्पृहपणे आयुष्यभर काम केलं. ते कोणाच्या पाया, कोणाला आपल्या पायासुद्धा पडू देत नसत. देवकीनंदन गोपाला देवकीनंदन गोपाला म्हणत म्हणत ते कीर्तन करत असत. पण या संपूर्ण कीर्तनामधनं त्यांनी जी मांडणी केली ती एखाद्या अत्यंत कट्टर रॅशनॅलिस्ट माणसाने जशी मांडणी करावी त्या पद्धतीची मांडणी आहे. जत्रा में फत्रा बिठाया तीरथ बनाया पाने, जत्रा में फत्रा बिठाया तीरथ बनाया पाने, दुनिया भई दिवाने पैसे की धुलदाने. एक दगड त्या ठिकाणी मांडला, त्याचा देव बनवला आणि त्यानंतर त्या ठिकाणी पाण्याचं तीर्थ बनवलं, अशी दुनिया दिवानी आहे आणि या पद्धतीनं सगळ्या लोकांच्या सर्वसामान्य माणसाचे पैशाची धुळदाणी होते हे आक्रमकपणे ते लोकांना सांगून समजावून सांगत असत. सगळ्यात पहिले कीर्तनाची सुरुवात करताना एकदा लोक रंगात आले की त्यांची सुरुवात व्हायची. का रे, आता ते वऱ्हाडी भाषेत बोलायचे, मी पण वऱ्हाडी भाषेमध्येच बोलतो, सर्वसामान्यांना ही भाषा कळू शकते. का रे, देव कोण पाहिला का, प्रश्नोत्तर चालायचे. 10,000 जरी सभा असेल, कीर्तनासाठी 10,000 श्रोते जमलेले असतील तरी ते प्रश्न विचारायचे, श्रोते उत्तरं द्यायचे. लोक म्हणायचे नाही पाहिला. अरे देव जर पाहिला नाही तर कायले देवाले मानता. अरे कर्तृत्वानं माणूस देव बनते, तुकारामानं सांगूनच ठेवलेलं आहे. देव पाहाया गेलो आणि मी स्वतःच देव होऊन ठेलो, म्हणजे स्वतःच मी देव झालो असं स्वतः तुकारामांनी म्हटलेलं आहे. त्या अभंगाचा उल्लेख करून ते म्हणायचे, अरे देव माणसात असतो, माणसाने कर्तृत्वाने देव बनायचं असतं हे लोकांना समजावून सांगता सांगता. आता ही सगळी अडाणी जनता आहे, त्या अडाणी जनतेला समजावून सांगताना ते अनेक उदाहरणं घ्यायचे. का रे, बाजूलाच तर मंदिर आहे, त्या मंदिरात मूर्ती आहे का नाही, हाय जी, हे मूर्ती कुठून आली, मग कोणीतरी उत्तर द्यायचं, विकत आणली. अरे देव विकत घेता येते का रे, मग लोक म्हणायचे नाही.
मग कसा काय हा इकतचा देव? बरं हे मूर्ती कोणा घडवली? लोक म्हणायचे पाथरवटानं घडवली, मूर्तीकारानं घडवली. मग पाथरवट मोठा का देव मोठा? ज्यानं देवालय बनवलं तो मोठा ना. या पद्धतीनं लोकांची तर्कशुद्ध बुद्धी जागृत करत 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 का रे मंदिरात गेला तुम्ही, अंधार आहे, तुम्हाला देव दिसते का? नाही दिसत. मग का रे देव कसा दिसते? मग कोणीतरी सांगायचं आपला बुद्धी वापरून. नाही तिथं पणती आणली, दिवा आणला का देव दिसते? आ अंधारात देव दिसत नाही, पण पणती आली, दिवा आला का देव दिसते. देव कोणा दाखवला? पणतीनं दाखवला. मग पणती मोठी, दिवा मोठा का देव मोठा? मग लोक म्हणायचे पणती मोठी, देव दिवा मोठा. या पद्धतीनं एक एक आर्ग्युमेंट करत करत ते पुढे जाणार. या पद्धतीनं वेगवेगळे आर्ग्युमेंट त्यांना सांगत सांगत मग शेवटी सांगायचे, अरे देव देवळातल्या मूर्तीत नसते, संत ज्ञानेश्वरांपासून, संत तुकारामांपासून जे सांगत आले तेच गाडगे महाराज आता साध्या शब्दांमध्ये लोकांना सांगतात. अरे देव देवळातल्या मूर्तीत नसते, देवळात देव राहत नाही, देव माणसात राहते. समोरच्या माणसात देवाले पहाव, अरे या माणसाले देवासारखं वागवणं याले देव मानणं म्हणते. गाडगे महाराज असे देवाच्या कल्पना दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असत, त्याच पद्धतीनं गाडगे महाराजांचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लोकांची व्यसनं, कारण त्यांच्या स्वतःच्या वडिलांचा अत्यंत वाईट पद्धतीनं मृत्यू झाला होता, ते दारूपायी कर्जबाजारी झाले होते, त्यामुळे लोकांचं व्यसन दूर करण्याकरता त्यांनी प्रचंड प्रयत्न केले. त्याशिवाय लोकांचं व्यसन दूर करत असतानाच त्यांचा महत्त्वाचा मुद्दा असे तो म्हणजे, त्याचं उदाहरणच मी सरळ पंढरपूरच्या त्यांच्या कीर्तनातलं घेतलं, त्यांची अशी समजूत होती की माणूस शिकला तर एकदम परिवर्तन होईल, आणि म्हणून ते सारखं लोकांना आग्रहाने म्हणत असत, कीर्तनामध्ये सांगत असत, अरे शिकल्याशिवाय काही अर्थ नाही, आपल्या पोराईले शिकवा, तुम्ही अडाणी राहिले राहिले पण आता पोराईले शिकवा, आपल्या जवळ पैसे नसन तर वाटेल ते करून पोराले शिकवा, वाटल्याच बायकोले वर्षातनं एकच लुगडं घ्या, बाकीचे लुगडे कमी घ्या, जेवणाचं ताट असेल तर ते मोडून टाका, पण शिक्षणावर खर्च करा, लागन तर हातावर भाकरी घेऊन खा, अंगावर कपडे कमी ठेवा, अर्धे उघडे राहा, पण शिक्षणावर खर्च करा आणि पोराईले शिकवा. या पद्धतीनं वाटेल त्या दारिद्र्याच्या परिस्थितीमध्ये, गरिबीमध्ये सुद्धा मुलांनी शिकावं, या पद्धतीनं ते आग्रहानं सांगत असत, ज्या माणसाने एकही वर्ग कधी शिकला नाही तो. अख्ख्या आयुष्यामध्ये कोणत्याही मंदिरामध्ये ते दर्शनाला गेले नाही, पण स्वतः मात्र जे भक्त आहेत त्यांची सेवा करणं त्यांनी स्वतःचं कर्तव्य मानलं, आणि त्याकरता धर्मशाळा, अन्नछत्र वगैरे त्यांनी उघडलं. गाडगे महाराजांचं हे काम करत असताना मी जसं सांगितलं ते व्यसनमुक्तीचा आग्रह लोकांना धरत असत, त्या पद्धतीनं पशुबळी थांबवण्याचा आग्रह धरत असत, कारण अजूनही लोकांमध्ये पशुबळी देऊन या पद्धतीनं देव पावण्यासाठी किंवा नवस फेडण्यासाठी देव त्यामुळे आपल्यावर प्रसन्न होतो या पद्धतीच्या समजुतीपायी काही कृती करत असत. त्यांचं सगळ्यात मोठं जर महत्त्वाचं काम असेल या संत परंपरेचं, ते म्हणजे जाती निर्मूलनाचं. आता गाडगे महाराज खरं पाहिलं तर या समाजामध्ये ज्या जाती कनिष्ठ समजल्या जातात त्या जातींपैकी ते होते, त्यामुळे त्यांनी आपल्या जीवनामध्ये ही शिवाशिव प्रत्यक्षामध्ये अनुभवलेली आहे. ते अस्पृश्य जरी नसले तरी या पद्धतीचे शिवाशिव त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनुभवले होते, आणि आवर्जून प्रत्येक भाषणामध्ये ते हे मुद्दा काढत असत. का रे हिंदुस्थानाला सगळ्यात मोठा जो डाग लागला तो कोणता? मग लोक उत्तर द्यायचे द्यायचे नाहीत, मग सांगायचे जात. हे जात कुठची वय रे? कुठून आली रे जात? हे शिवाशिव कुठून आली रे? का रे महाराले दोन डोळे असते, बामणाले तीन डोळे असते, महाराले दोन हात असते, तिकडे मराठ्याले चार हात असते, असं काही आहे का रे? सगळे इले दोनच डोळे, दोनच हात, दोनच पाय, एकच नाक, आणि तरी शिवाशिव मानता तुम्ही, वेगवेगळ्या जाती आहे असं सांगता. अरे देवाले जर वेगवेगळ्या जाती निर्माण करता करायच्या असत्या, सगळ्याला वेगवेगळे हात दिले असते, वेगवेगळे पाय दिले असते, आणि सगळ्याचा जन्म वेगवेगळ्या पद्धतीनं झाला असता, सारायचा जन्म एकाच मार्गातनं झाला नसता, असं नीटपणे लोकांना समजावून सांगायचे. अगदी खरं आहे की या चमत्काराचं उदाहरण तुम्ही देत आहे, की या निमित्ताने आणखी काय चमत्कार आपल्याला
पाहता येतील जे काही या गाडगे महाराजांच्या संदर्भातले असतील? गाडगे महाराज संपूर्ण महाराष्ट्रभरात आणि आजूबाजूच्या प्रांतांमध्ये हिंडून लोकांच्या अंधश्रद्धा प्रकर्षाने दूर करत असत. अजूनही लोक कौल लावतात, नवज बोलतात हे ते पाहत असत. विशेषत्वानं कोकणामध्ये प्रत्येक काम हे कौल लावून आजही केलं जातं. त्या काळामध्ये तर त्याचं प्रमाण जास्तच होतं. तर गाडगे महाराज लोकांना समजावून सांगताना म्हणायचे, अरे तुम्ही कौल लावता, देव त्याची उत्तरं देता मानता, कुठे मंदिराच्या मागे फुलं चिकटवता, कधी पैसा चिकटवता, देवाला काही काम धंदे नाही काय? पुन्हा तेच आर्ग्युमेंट. ज्या देवानं सूर्य चंद्र पृथ्वी सगळे सृष्टी निर्माण केले त्या देवाला काही काम धंदे नाही का रे? तो तुमच्या फुलामध्ये घुसेल, पाड तुमच्या फुलाले, पाड तुमच्या पैशाले, असले धंदे देव करेन का रे? त्यामुळे कौल लावणं खोटं आहे असं ते सांगायचे. पण कधी कधी आपण कौलासारख्या प्रक्रियेला कसे फसतो त्याचं एक छोटंसं उदाहरण मला तुम्हाला द्यावंसं वाटतं. असा एक तलम कपडा घेतात, हा तलम कपडा याची दोन टोक जुळवतात, मध्ये पळसाची काडी असते, त्यानंतर हे दोन टोक जुळवल्यानंतर हा कपडा असा गुंडाळतात. कपडा गुंडाळल्यानंतर तो चौरंगपाटावर ठेवतात आणि आरती वगैरे झाली, आधी प्रश्न विचारला जातो, मग आरती होते, मग आरती झाल्यानंतर हा कपडा उलगडला जातो. जर यातनं काडी बाहेर आली तर देवी हो म्हणाली, काडी जर आतमध्येच राहिली तर देवी नाही म्हणाली. आता देवी नाही म्हणाली, पुन्हा आपण पाहूया. तोच प्रकारे दोन्ही टोक जुळवलेले आहेत, दोन्ही टोक जुळवल्यानंतर ही काडी गुंडाळली जाते. मगासारखीच मी काडी गुंडाळतो, वेगळं काही करत नाही. आणि ही काडी गुंडाळल्यानंतर चौरंगपटावर ठेवली जाते, प्रश्न आधीच विचारला जातो, आणि त्यानंतर जेव्हा हे उलगडतात, आता जर काडी बाहेर आली तर देवी हो म्हणाली, आता हमखास काडी बाहेर आली देवी हो म्हणाली. आता यामध्ये आपल्याला कोणी फसवत नाही, आपणच स्वतः नकळत कसे स्वतःला फसवतो ते आपण समजून घेऊया. आता हे पहा, हे दोन्ही टोक जुळवलेले आहेत, इथपर्यंत बरोबर आहे. मी हा कापड निवडताना मुद्दाम असा कापड निवडला की समोरचं जे टोक आहे याचं ते सोनेरी आहे, त्याला जरीचा काठ आहे, मागचं जे टोक आहे त्याला जरीचा काठ ठेवला नाही, त्यामुळे आपल्याला फरक लक्षात येईल. हा तलम कपडे असल्यामुळं दोन्ही टोक जरी जुळवले तरी कधी कधी गुंडण्याच्या प्रोसेसमध्ये ते थोडेसे सरकतात, आणि सरकल्यानंतर काय होतं ते आपण आता पाहूया. हे दोन्ही टोक मी गुंडाळत जातोय, हा समोरचं जे टोक आहे ते जरीचं टोक आहे, सोनेरी टोक आहे, मागचं जे टोक आहे ते आता सरकलं आहे थोडं वर, आणि हे सरकलेलं जे टोक आहे ते बिनजरीचं आहे. समोरचं टोक जरीचं, मागचं बिनजरीचं, गुंडण्याच्याच प्रोसेसमध्ये काय होतं पहा. समोरचं जरीचं टोक आहे, मागचं बिनजरीचं, गुंडण्याच्या प्रोसेसमध्ये समोरचं टोक मागे येतं, मागचं टोक पुढे जातं, कारण ते आधी सरकलेलं होतं त्यामुळे या पद्धतीनं घडतं. आता जर आपण काडी उलगडली तर आपल्याला असं लक्षात येईल ही काडी बाहेर आलेली आहे, म्हणजे देवीने हो कौल दिलेला आहे, या डॉक्टरांशी लग्न करा. इथे साधी गोष्ट घडते, पदर सरकला, टोक सरकलं म्हणून काडी बाहेर आली, गुंडण्याच्याच प्रक्रियेमध्ये ते घडतं. नाही सरकला तर काडी बाहेर नाही आले, आणि प्रत्यक्ष देवी या पद्धतीनं कौल देते असं आपण मानतो, आणि पिढ्यान पिढ्या या गोष्टींना आपण फसत आलेलो आहे. गाडगे महाराजांनी लोकांचं अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं तर्कशुद्ध बुद्धिवाद त्यांचा जागृत करून त्यांचं प्रबोधन केलं. हा माणूस एकही वर्ग शिकला नव्हता. आज किमान जे लोक ऐकतायत त्यापैकी मेजॉरिटी लोक शिकलेले आहेत. या अडाणी माणसांनी जो बुद्धिप्रामाण्यवाद आपल्याला शिकवला, वेगळे विवेकवाद शिकवला, तो आपल्या जीवनाचा आपण भाग बनवूया, आपल्या जीवनामधल्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर तर्कशुद्ध बुद्धीनं शोधूया असं मी कळकळीचं आवाहन या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद, धन्यवाद. इथंच थांबू, भावभक्त आहे बिल्लोकमा.